अपघातामधील जखमींच्या दवाखान्याचे बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील एका व्यापाऱ्यास मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी एक जणासह इतर सहा असे अनोळखी सात जणांविरोधात जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करत कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे. याविषयी अधिक माहिती अशी की जामखेड येथील व्यापारी नितीन बापणे यांच्या मालकीच्या पिकअप गाडीचा त्यांच्या चालकाकडून सहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये पिकअप गाडीने रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये एकूण पाच जण जखमी झाले होते. यातील काही जखमींवर जामखेड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या जखमींच्या बिलाचा खर्च जखमीचे नातलग हे व्यापारी नितीन बापणा यांना मागत होते. बुधवार दिनांक 29 रोजी दुपारी व्यापारी नितीन बापणा या आपल्या दुकानामध्ये बसले होते. यावेळी त्या ठिकाणी सूरज राऊत त्याच्यासोबत इतर सहा जण अनोळखी आले होते. यावेळी बिलाच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपीमध्ये भांडणं सुरू झाली. तुम्ही दवाखान्याचा व औषध उपचाराचा खर्च का दिला नाही असे म्हणत पैसे मोजण्याचे मशीन, PVC पाईप, दरवाजा बंद करण्याची लोखंडी प्लेट आणि पाईपने मारहाण करत व्यापारी बापणा यांना जखमी करण्यात आलं. या झटापटीमध्ये फिर्यादी यांच्या गळ्यामधील सहा तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी बापणा यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर हे करत आहेत. व्यापाऱ्यास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरामध्ये पसरताच व्यापारी व नागरिकांच्या वतीनं सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. तर तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड.